नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेन्सेसचा पुढचा भाग, त्याच्यामध्ये यूजेस ऑफ लेन्सेस हा जो भाग आहे तो आज सुरू करू. सुरुवातीला अपेरेंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट बद्दल माहिती. आपल्याला आकार दिसतो वस्तूंचा, चंद्र आपण पाहतो, लांबून पाहतो, जवळून जर बघितला तर तो वेगळा दिसेल, त्यातले बारकावे दिसते. मग आता हा जो आभासी आकार आहे आपल्याला हा कशावर अवलंबून आहे, याच्यासाठी आपण दोन ऑब्जेक्ट घेऊ, पी क्यू आणि पी वन क्यू वन. तुम्हाला आकृतीत लक्षात आलं असेल की त्यांची जी हाईट आहे ती सारखी. कसे आहेत? हॅविंग सेम साईड बट कीप ऍट अ डिफरंट डिस्टन्स फ्रॉम द आय. या आय पासून हे दोन ऑब्जेक्ट आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले. As the angle alpha subtended by PQ at the I. बघा इथे पहिला जो ऑब्जेक्ट आहे पी क्यू, त्यांना कोणता अँगल सबटेंड केलेला आहे डोळ्यासोबत, अर्थात हा हॉरिझॉन घेऊ आपण आणि हा जो वरचा टोक आहे तिथं आपण एक अँगल तयार केला आणि हा अँगल अल्फा घेतला. This is the angle subtended by the object with your eye. This is larger. Kashapeksha ata tevdyach height cha p1 q1. Ata ha jar angle beta matla apan horizontal sobat p1 q1 na subtend kelela jo angle tayar kelela jo angle hai beta. कोणता मोठा आहे आपल्याला तर इथं काही जास्त नॉलेजची जरूरत नाही. अल्फा इज ऑलवेज ग्रेटर, कारण त्याचं जे डिग्री आहे जर आपण प्रोटेक्टरनं मोजली तर ती सरळ जास्त भरणार आहे. द अँगल बीटा सबटेंडेड बाय पी वन क्यू, म्हणजे बीटा हा छोटा असेल. पी क्यू अपियर्स बिगर दॅन पी वन क्यू. साधी गोष्ट आहे की पी वन क्यू वन जवळ आहे तो मोठा दिसेल आणि पी वन क्यू वन हा लांब आहे म्हणून छोटा दिसेल. हाईट सारखी आहे. मग आता इथं डिफरन्स कुठं तुम्हाला दिसतो आहे, तर ऍक्च्युअल हाईट जरी सारखी असली तरी इथं आपल्याला पी वन क्यू वन मोठा दिसतो आणि पी क्यू हा मोठा दिसतो आणि पी वन क्यू वन हा छोटा दिसतो. डज द अपरंट साईज ऑफ अन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन, त्याच्यावर मग आता अवलंबून आली द अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट ऍट द आय. डोळ्याशी त्या वस्तूने ऑब्जेक्टनं सबटेंड केलेल्या अँगलवर अपरंट साईज ही डिपेंड असते. ग्रेटर इज द अँगल, हा जो अँगल आहे हा मोठा असेल. लार्जर इज द साईज. आता तीच मेणबत्ती जर घेतली, लेसर इज द अँगल स्मॉलर इज द साईज, म्हणजे अपरंट साईज ही डोळ्यानं निर्माण केलेल्या त्या वस्तूशी निर्माण केलेल्या अँगलवर अवलंबून असते. अँगल इज बिगर, मोठा असेल तर वस्तू आपल्याला मोठी दिसेल, छोटा असेल अँगल सबटेंड केलेला तीच वस्तू आपल्याला छोटी दिसेल. यूज युअर ब्रेन पॉवर. आता पुस्तकामध्ये पुढे आपल्याला दिलेला आहे. पहिला प्रश्न, वाय डू वी हॅव टू ब्रिंग अ स्मॉल ऑब्जेक्ट नियर द आय
इन ऑर्डर टू सी इट क्लिअरली. बरेच वेळा आपण आपल्या व्यवहारामध्ये सुई मध्ये जर दोरा टाकायचा असेल तर तो साधारणतः सुई आपण डोळ्याजवळ आणतो. आता इथे नेमकं काय करतो आपण, द अपरंट साइड ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड ऑन द अँगल सबटेंडेड बाय द ऑब्जेक्ट ऍट द आय. हे आताच आपण डिस्कस केलं आणि आपल्याला ही गोष्ट माहीत आहे, ही बेसिक गोष्ट माहीत आहे. आता काय करतो, द अपरंट साइड ऑफ ऑब्जेक्ट इज मोर इफ इट सबटेंड ग्रेटर अँगल विथ द आय. तो अँगल वर डिपेंड असतो. आणि दुसरी गोष्ट आपल्याला माहित आहे की अँगल जर सबटेंड केलेला मोठा असेल तर ती वस्तू मोठी दिसते. इन ऑर्डर टू सी स्मॉल ऑब्जेक्ट क्लिअरली वी इन्क्रीज अँगल सबटेंडेड बाय ऑब्जेक्ट विथ आय. आपण जवळ वस्तू आणून काय करतो, तर सबटेंड केलेला त्या वस्तूनं डोळ्याशी सबटेंड केलेला अँगल हा मोठा करतो, म्हणजे ती वस्तू मोठी दिसते. हेन्स वी ब्रिंग ए स्मॉल ऑब्जेक्ट नियर द. म्हणून आपण जर एखादी वस्तू स्पष्टपणे पाहायची असेल तर ती साधारणतः आपण डोळ्याच्या जवळ आणतो. इफ वी ब्रिंग अन ऑब्जेक्ट क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर. आता जवळ आणली का मोठी दिसते हे आपल्याला माहित आहे, पण आता इथं प्रश्न बघा, क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आय व्हाय कॅन वी नॉट सी. आपण का नाही बघू शकत इट क्लिअरली इवन दो इट सबटेंड बिगर अँगल ऍट द आय. म्हणजे जर आपण डोळ्याच्या अतिशय जवळ आणली तर त्या वस्तून आपल्या डोळ्याशी निर्माण केलेला जो कोण आहे, सबटेंड केलेला कोण आहे, हा खूप मोठा असेल तर तरी ती वस्तू आपल्याला दिसत नाही. आता याचं उत्तर जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर आधीच्या व्हिडिओज मध्ये किंवा आधीच्या अभ्यासक्रमामध्ये हे आहे. द मिनिमम डिस्टन्स ऑफ अन ऑब्जेक्ट फ्रॉम अ नॉर्मल आय, कमीत कमी अंतर किती असलं पाहिजे, ऍट विच इट इज क्लिअरली विजिबल विदाउट स्ट्रेस ऑन द आय इज 25 सेंटीमीटर. म्हणजे तो जो वस्तू आहे ही जर आपल्याला विदाउट स्ट्रेस पाहायची असेल तर ती वस्तू नियर पॉइंटवर असली पाहिजे. म्हणजे मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टन्स विजन वर ती असली पाहिजे, दॅट इज 25 सेंटीमीटर. हे आपल्याला माहित आहे. वाईल सीइंग ऑब्जेक्ट ॲट 25 सेंटीमीटर द लेन्स बिकम मोर राउंडेड अँड इट्स फोकल लेंथ डिक्रीजेस. अशा वेळी नेमकं काय होतं डोळ्यामध्ये, की तो राउंडेड होतो आणि फोकल लेंथ ही कमी होते. म्हणजे आपला त्या वस्तूचा फोकस आपल्या डोळ्यावर रेटिन्यावर येतो. ऑल्दो द इलॅस्टिक लेन्स कॅन डिक्रीजेस फोकल लेंथ अप टू अ सर्टन लिमिट. नैसर्गिकरित्या लिमिटेशन्स आहे की तो एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच रे जे आहे ते कॉन्व्हर्ज करू शकतो. इट कॅनॉट डू सो बियॉन्ड अ लिमिट. हेन्स वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट क्लोजर दॅन 25 सेंटीमीटर क्लिअरली इवन दो इट सबटेंड अ बिगर अँगल ऍट द. म्हणून जवळ आणूनही काही फायदा होत नाही. आता युजेस ऑफ कॉनकेव लेन्सेस. आता कुठं कुठं उपयोगात येतात, बरेचसे जे मेडिकल इक्विपमेंट्स आहेत हल्ली जे आता आपल्याला दिसतात नवीन नवीन जे बाजारात येऊन राहिले, त्याच्यामध्ये या कॉनकेव लेन्सेसचा स्कॅनर. आता स्कॅनर तुम्हाला माहित आहे झेरॉक्स हा स्कॅन करण्याचाच प्रकार आहे. एखादी वस्तू डॉक्युमेंट जर असेल तर त्याची झेरॉक्स काढणं असं आपण म्हणू, की त्याची इमेज जशीच्या तशी डिजिटलाइज करणं म्हणजे इमेज तयार करणं म्हणजे स्कॅन तयार स्कॅनिंग करणं, त्याच्यासाठी स्कॅनर. सीडी प्लेयर, आता हे तर जरा म्हणजे दुर्मिळ झाले सध्या, कारण आता आपण सरळ सीडी प्लेयर सीडीच्या मागं कोणी काही लागत नाही, परंतु जेव्हा पुस्तक लिहिलं गेलं तेव्हा ते होतं. म्हणून सीडी प्लेयरमध्ये आपण एका फिगरमध्ये थोडंसं समजून घेऊ की आपण त्या जे बॉक्समध्ये सीडी प्लेयरमध्ये ही सीडी टाकायचो, त्याच्यावर लेझर पडायचं
त्याचे डिजिटल सिग्नल तयार होऊन ॲनालॉग सिग्नल तयार होऊन ॲम्प्लिफाय होऊन आपल्याला आवाज आणि चित्र दिसायला लागायचं. ते आता आपण त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये दिस इन्स्ट्रुमेंट यूज ए लेझर लाईट हे आपल्याला माहीत होतं. फॉर प्रॉपर वर्किंग ऑफ दिस इक्विपमेंट्स कॉन्केव लेन्सेस आर यूज. तर ऑप्टिकल पिकअप वगैरे दाखवलेला आहे, अर्थात इथं कुठं म्हणजे या इक्विपमेंटमध्ये कॉन्केव लेन्स हा उपयोगाचा आहे. तर हे झालं पहिला उपयोग. दुसरा, द पिप होल इन डोअर. याच्या आधी आपण बघितलेलं आहे की डोअर म्हणजे डोअरमध्ये जर आपण एक इक्विपमेंट आहे ते जर बसवलं तर आपल्याला बाहेरची जी व्यक्ती आहे कोण आलेला आहे हे आपल्याला आतूनच दिसू शकते, म्हणजे दार उघडायच्या आधी. दिस इज अ स्मॉल सेफ्टी डिवाइस विच हेल्प अस सी ए लार्ज एरिया आउटसाइड द डोर. म्हणजे आपल्याला बाहेरचं ह्या सेफ्टी डिवाइसनं दिसू शकतं, म्हणजे दार उघडायचं की नाही हे आपण ठरवू शकतो. दिस यूज वन ऑर मोअर कॉन्केव लेन्सेस. आणि या डिवाइसमध्ये कॉन्केव लेन्सेस असतात, म्हणजे पी होलमध्ये डोअरच्या फॉर सेफ्टी पर्पज आपण कॉन्केव लेन्सेसचा उपयोग करतो. स्पेक्टॅकल्स. आता डिफेक्ट जेव्हा पाहिले होते आपण पहिलाच जो पाहिला होता नियर साइटेडनेस, त्याच्यामध्ये आपण कॉन्केव लेन्सेसचा उपयोग केलेला. कॉन्केव लेन्सेस आर यूज इन स्पेक्टॅकल्स टू करेक्ट द नियर साइटेड. टॉर्चेस मध्ये सुद्धा आपण या कॉन्केव लेन्सेसचा उपयोग करतो. कसा? बघा, हा टॉर्च आहे. कॉन्केव लेन्स इज यूज हियर. आता कुठं लागेल? तो अगदी फ्रंट वर लागेल आणि त्याच्या आतमध्ये बल्ब राहील. आणि जेव्हा तुम्ही टॉर्च चालू कराल तेव्हा लाईट समोर जातो. आता हा कसा जातो? तर डायव्हर्ज होऊन जातो. आणि कॉन्केव लेन्स हा डायव्हर्जिंग लेन्स राहतो, त्याच्यामुळं आपण टॉर्चेसमध्ये फ्रंटला हे कॉन्केव लेन्सेस वापरतो. टू स्प्रेड वाईडली द लाईट प्रोड्यूस बाय अ स्मॉल बल्ब इनसाइड ए टॉर्च. त्याच्या पुढचा, कॅमेऱ्यामध्ये आपण वापरतो, टेलिस्कोपमध्ये वापरतो आणि मायक्रोस्कोपमध्ये सुद्धा या कॉन्केव लेन्सेसचा उपयोग करतो. त्यापैकी दिस इन्स्ट्रुमेंट मेनली यूज द कॉन्वेक्स लेन्सेस. हे जे आहे प्रॉपरली मॅक्झिमम याच्यामध्ये कॉन्केव लेन्स वापरल्या जातो. कॅमेरा फोटो काढणे, टेलिस्कोप लांबचं पाहणे, मायक्रोस्कोप जवळची बारीक वस्तू पाहणे, तर हे यामध्ये कॉन्वेक्स लेन्सचा उपयोग होतो. मोस्ट ऑप्टिकल टेलिस्कोप आर मेड विथ टू ऑर मोअर लेन्सेस. आता 9व्या वर्गामध्ये आपण टेलिस्कोप बघितला होता, त्याच्यामध्ये आपल्याला हे माहीत आहे की याच्यामध्ये लेन्सेस असतात. जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणतो आणि स्मॉलर लेन्स जो आपल्या डोळ्यापाशी असतो त्याला आपण आय पीस. आता नेमकं होतं काय की जेव्हा आपण पॅरलल रे जे आहे लांबून येणारे ते या ऑब्जेक्टिव्ह पासून आतमध्ये येतात आणि लाईट इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन ए स्मॉलर एरिया. तर इथं जो दुसरा आय पीस असतो याच्यावर तो लाईट म्हणजे पास केला जातो, कॉन्सन्ट्रेट केला जातो. टू गेट गुड क्वालिटी इमेजेस ए कॉन्केव लेन्स इज यूज इन फ्रंट ऑफ द आय पीस ऑर इनसाइड. आता आय पीसच्या समोर एक कॉन्केव लेन्स लावल्या जातो, त्याच्यामुळे गुड क्वालिटी आपल्याला त्या इमेजची मिळू शकते. अशा प्रकारे कॉन्केव आपल्या टेलिस्कोपमध्ये सुद्धा आपण या कॉन्केव लेन्सेसचा उपयोग करतो. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युजेस ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स आणि एक इंटरेस्टिंग भाग राहिलेला आहे शेवटचा, तो सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संपवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण थांबूया. थँक्यू.